आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळा ज्यांची मेजॉरिटी नाही त्यांचा विकास झाला नाही, पण दुर्लक्ष घटकाला मी न्याय देणार, आमदार उल्हासदादा पाटील. ज्यांचं बहुमत नसतं, ज्यांचं संख्याबळ कमी आहे, अशा घटकांचा विकास खुंटला आणि तो खूप वर्ष. आता मी आमदार आहे त्याचमुळं त्या वंचित घटकांना निधी देऊन पाठीशी उभा आहे, असा खणखणीत पाठिंबा आमदार उल्हासदादा पाटील यांनी दिलाय. शिरोळ येथे सोंडमणी पानंद रस्ता मुरमीकरण 10 लाख रुपये, पोकळे शिव ते अर्जुनवाड पानंद रस्ता 5 लाख रुपये, संगमनगर ते नंदीवाले वसात हाळ चिंचवाड 2 कोटी 41 लाख, कोरवी व वडार समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी 7 लाख रुपये. या कामांचा शुभारंभ आज आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते झाला. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या हेतून सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी माझ्या चिन्हासमोरचं बटन दाबलं होतं, त्या अपेक्षेला पात्र होण्याचा प्रयत्न मी या विकास कामाच्या निमित्तानं करायला लागलो. मला कळत असल्यापासून या शिरोळपासून पश्चिमेला जाणारा सोनमळीकडे जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती गेल्या 50 वर्षांमध्ये कुणी लक्ष दिलेलं नव्हतं. मात्र या विभागाचे माजी जिल्हाभर सदस्य आमचे बंधुराज अमरसिंह पाटलांच्या माध्यमातून या सोनमळी रस्त्याच्या कामाला त्या काळात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात 1 किलोमीटर अंतरामध्ये मुरमीकरण आणि डांबरीकरण, त्याच्या पुढच्या बाजूला परत माजी जिल्हाभर सदस्य इंद्रायणी पाटलांच्या फंडातून 1 किलोमीटरच्या दरम्यान मुरमीकरण आणि डांबरीकरण, त्या दरम्यान मधल्या काळामध्ये माजी सभापती बबनराव जाधवांच्या माध्यमातून एक साकवाचं काम झालं. आता या रस्त्यापासून नदीकडच्या बाजूला जाणारे जे रस्ते आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना रात्रंदिवस मोटरीकडे जावं लागतं, रात्री अपरात्री लाईट येते जाते, पावसाळ्यात तर आतोनात हाल होतात. वर्षाला किमान 1-2 बैलगाड्यांची जूम ओढणं, त्यांचं दोर तुटणं, बैलांचे खांदे खराब होणं, बैलगाड्या पलटी मारणं, चिखलात अडकून बसणं, अशा पद्धतीची अवस्था होती. मात्र या शेतकऱ्यांचे हाल किमान या नंतरच्या काळात तरी थांबले पाहिजेत या हेतून या रस्त्यावरती पुन्हा 10 लाख रुपयाच्या मुरमीकरणाची तरतूद केल्या. आपण आत्ता बघायला लागलोय अशाच पद्धतीचा पुढच्या वरला जो रस्ता आहे, बबनराव जाधवांच्या शेतापासून चुटमुंगींच्या आंब्या टेकापासून निघणारा, ज्याला पूर्वी गाजर टेक म्हणायचं, तिथून निघणारा आणि नदीपर्यंत जाणारा, त्याही रस्त्याचं मुरमीकरण पक्क्या पद्धतीनं चांगलं व्हावं आणि शेतकऱ्यांचा त्रास थांबावा, अशा पद्धतीचा प्रयत्न या माध्यमातून आपण करायला लागलोय. यावेळी नेते अमरसिंह पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते आणि श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे मुख्य समर्थक दरगू गावडे, शिरोळ माजी सरपंच माधवराव पाटील, पैलवान नंदकुमार सुतार, शेतीतज्ञ एल एफ पाटील, युवक नेते रावसाहेब माने, मागास आणि वंचित घटकांचे नेते सागर माने, नागेश रेमठ, बहुजन समाजाचे शिरोळ तालुक्याचे नेते जयसिंगपूरचे नगरसेवक पराग पाटील हे यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सहजरित्या चिमटा काढला आणि ते म्हणाले, 50 वर्ष शिरोळचं बसस्थानक जुनं, पण लक्षच कोण देत नव्हतं, आज देखणं आणि चांगलं लोकांना तयार झालं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्राम सडक नावाची जी योजना आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण तालुक्यामध्ये माझ्या आमदारकीला 3.5 वर्षे पूर्ण होत असताना जवळजवळ 3 रस्त्यांची कामं, प्रत्येक वर्षी 1 रस्ता, अशा पद्धतीनं हे 3रा रस्त्याचं काम आणि नंतर पुढच्या ह्याच्यात लगेचच डिसेंबरनंतर परत एका दुसऱ्या 4थ्या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडकच्या माध्यमातून सुरुवातीचा 1ला रस्ता म्हणून औरवाड आलास जुगुळ मंगाव तिकडे जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती 4.57 कोटी रुपये खर्च करून आणि 1.81 कोटी रुपये खर्च करून एक छोटासा पूल बांधण्यात आला. त्यानंतर मागच्याच आर्थिक वर्षामध्ये बस्तवाड ते
मजरेवाडी कुर्नेकोडी हा 4,50,00,000 रुपयाचा रस्ता आणि या वर्षी संगमनगर मार्गे नंदिवले वसाहत ते चिंचवाडकडे जाणारा रस्ता हा जो आहे 7.25 किलोमीटर लांबीचा रस्ता 14 मोऱ्यासह म्हणजे मोऱ्याचा अर्थ छोटे पूल 14 मोऱ्यासह 7.25 किलोमीटर लांबीचा हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करणार आहे. माझी आज या उद्घाटनाच्या निमित्तानं कॉन्ट्रॅक्टरलाच आपण आणि संबंधित अधिकाऱ्यांना ज्या सूचना त्याच्या दिलेल्या आहेत नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे. काही लोकांनी छोटंसं किरकोळ अतिक्रमण असते 1 फूट 2 फूटासाठी आपण काय त्यासाठी फार मोठं हे करतो योगदान अशातला भाग नाही. वास्तविक पत्ता तसा रस्ता जवळजवळ 40 फुटापेक्षा जास्त रुंदीचा आहे. मात्र काही लोकांनी किरकोळ अतिक्रमण केलंय ते त्या लोकांनी स्वतःहून काढून घ्यावं आणि या रस्त्याचा वापर सर्वांच्या हितासाठी आणि योग्य वेळी अडचणीच्या काळात रस्ता उपयोगी पडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. आतापर्यंत दुर्लक्षित होता. किमान आता तरी एवढा मोठा फंड सरकारच्या माध्यमातून आला तब्बल 3,19,00,000 रुपयाचा रस्ता हा दर्जेदार रस्ता व्हावा त्यासाठी सगळ्याच लोकांनी सहकार्य करावं आणि नुसतं सहकार्यच करून चालणार नाही सहकार्य करता करता या कामावर सुद्धा देखरेख स्वतःच्या कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होतो त्या सगळ्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीनं व्हावा एवढीच्या निमित्तानं माझी लोकांना विनंती आहे आणि निश्चितपणानं लोक त्या पद्धतीने काम करून घेतील अशी मला स्वतःला खात्री आहे. चौकाचौकात अंधाराचं साम्राज्य होतं, आज हायमॅक्स दिव्याने प्रकाश पडला आहे. मी ज्या केंद्र शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं तिथं आता मी निधी देतोय. मी ज्या पद्मराजे विद्यालयात शिकलो तिथे 15 लाखाचा निधी देतोय. ज्या क्रीडांगणात खेळलो तिथला विकास करतोय. शिरोळ विकासासाठी मोठा निधी आणलाय. काम सुरू आहे. काही काम आता सुरू झाली आहेत. शिरोळच्या विकासाबद्दल खंत व्यक्त करताना ते म्हणाले, कोरवी वडर हा समाज लहान बहुमत नाही या घटकांकडे दुर्लक्ष झालं. आता तर मी 7 लाख दिले आणि 5 लाख देतोय. दोस्तांनो, माझ्या बरोबर तुम्ही पूर्वी होता आता पुढेही राहा असं आव्हान त्यांनी शिरोळ नगरपालिकेत कार्यशाळेत सुरू झालेल्या धडाकेबाज विकास कामाच्या प्रसंगी व्यक्त केलं. महानकारे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. त्याला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारा हा समाज दुर्दैवानं मागायलाच कोण नव्हतं मागणारं कोण नव्हतं आणि मागितलं तर लक्ष देणारही देणार लोकांनी न दिल्यामुळं या समाजाला आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या स्मशानभूमीकरता जागेकरता हक्काचं असं कंपाऊंड नव्हतं. आपण आज या ठिकाणी बघायला लागलो गावापासून अतिशय दूरच्या ठिकाणी असणारी ही जागा संरक्षणाअभावी इकडं लक्ष न दिल्यामुळं अशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण दिसतंय. दुर्दैवानं मेजॉरिटी मेक द डिसिजन हा एक सिद्धांत आहे इंग्लिशमध्ये. मात्र हा समाज छोटा असल्यामुळं या समाजाकडे कुणी हेतुप्रसर लक्ष दिलं नाही का काय अशा पद्धतीची शंका येते आणि म्हणून या सगळ्यात लोकांनी गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा केला होता की दादा आमच्या स्मशानाकरता जागा आहे. मात्र ती जागा नेमकी किती आहे कुठं आहे कुठेच काय उल्लेख नाही. तुम्ही जरा याच्यामध्ये पुढाकार घ्या आम्ही जागा मोजून घेतो आणि आम्हाला एक संरक्षण भिंत त्या जागेला बांधून द्या जेणेकरून तिथं त्या ठिकाणी आम्हाला एखादा निवारा शेड छोटंसं बांधता येईल आलेल्या लोकांच्याकरता बसायला थोडंसं जागा होईल आणि 8-4 झाडं लावून त्या ठिकाणी विरंगुळ्याचं ठिकाण का असेना स्मशान का असेना पण आम्हाला समाजाकरता हक्काची जागा होईल आणि म्हणून त्या लोकांनी सांगितल्यानंतर मी माझ्या स्थानिक विकास फंडातून या समाजाची मागणी खरं म्हणजे तशी मोठी आहे कारण इथं कायच काम झालेलं नाही त्यामुळे सुरुवातीचा पहिल्यांदा फंड म्हणून आपण या ठिकाणी 7 लाख रुपयाची तरतूद केल्या. हे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच येणाऱ्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये पुन्हा या समाजाच्या कामाकरता आपण पुन्हा तब्बल 5 लाखाची तरतूद करणार आहे. कारण माणसांना पाठीमागं वळून बघायला शिकलं पाहिजे. पाठीमागं एवढ्यासाठी वळून बघायचं आत्तापर्यंत तुडवलेलं अंतर कसं होतं आणि पुढं आपल्याला काय करावं लागणार आहे हे ज्या माणसाला कळतं त्या माणसाला ठेच लागायचं काय कारण नाही आणि म्हणून सातत्यानं मी प्रत्येक गावातल्या छोट्या छोट्या समाजाकडे ज्यांच्या काय अडचणी आहेत त्या सातत्यानं पुन्हा पुन्हा मागं वळून बघतोय आणि म्हणून मला खात्री आहे जसं माझ्याबरोबर या लोकांनी खांद्याला खांदा लावून काम केलं त्याचप्रमाणे या नंतरच्या काळातसुद्धा माझे जे सहकारी असतील त्यांच्यावर हा समाजातले सर्व माझे सगळे तरुण सहकारी खांद्याला खांदा लावून नक्कीच काम करतील. कारण आपल्याला अजून काम करायचं आहे ह्याची जाणीव जशी मला नेता म्हणून आहे तसं कार्यकर्ता म्हणून त्यांनाही ती जाणीव आहे.
त्यामुळे फार काही न बोलता आपल्याला संध्याकाळच्या सत्रात अजूनपाई काही विकास कामांचं उद्घाटन आहे. आज मगाशी बोलताना काही लोकांचा आकडा चुकला, तब्बल आज जवळजवळ 7.5 कोटी रुपये भैया कामाच्या उद्घाटन आपण करायला लागलो. त्यातला आमदार फंड असेल, जिल्हा नियोजन असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, या बाकीच्या सगळ्याच कामाच्या माध्यमातून आपण करायला लागलो. कारण येत्या 1-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. कष्टांना आपण काही कामं मंजूर करून आणली, त्याच्यामध्ये आचारसंहितेचा अडथळा नको म्हणून आपण कुठल्याही पद्धतीचा डामडौल केलेला नाही. जे काही आपले सगळे मित्रपरिवार छोट्या मोठ्या सगळ्या गटातले कार्यकर्ते त्या सगळ्यांनाच घेऊन आपण काम करायला लागलो आहे सुदैवानं. आज संध्याकाळ सत्रात आम्ही मंडळी, मग अनिल पवार असतील, बाकीचे कुर्वी समाजातले माझे सगळे सहकारी असतील, आम्ही ज्या शाळेत शाळा शिकलो ती शिरोळची केंद्र शाळा, त्या शाळेमध्ये सुद्धा आपण 7 लाख रुपयाचं काम विकास कामाच्या माध्यमातून करलो आहे. ज्या शाळेमध्ये आम्ही म्हणजे हायस्कूलची शाळा शिकलो, त्या पद्मराजी विद्यालयाची जी कन्या मुलींची शाळा आहे, त्या शाळेला सुद्धा आपण 15 लाख रुपयाच्या 2 खोल्यांचं काम द्यायला लागलो आहे. आणि ज्या क्रीडामंडळाच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत गेली आयुष्यातली 18 वर्ष आणि त्यानंतर त्याच्याही पूर्वीचा काळ जिथं लहानाचा मोठा झालो, त्या अजिंक्यतारा मंडळामध्ये तब्बल आपण 10 लाख रुपयाचं काम सांस्कृतिक सभारासच्या निमित्तानं करलो आहे. माझी आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, या संध्याकाळच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावी. कारण मगाशी जे म्हणलं, मेजॉरिटी मेक द डिसिजन. संध्याकाळी त्या ठिकाणी आपण एक छोट्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या ठिकाणी सुदैवानं आज रावते साहेबांचा दौरा आहे. मी प्रयत्न करायला लागलो आहे रावते साहेबांनी त्या ठिकाणी यावं म्हणून, वेळ मिळाला तर नक्कीच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सध्याच्या भेट देऊन जातील. कारण त्यांच्या माध्यमातून शिरोळचं जे बसस्थानक होतं पूर्वी छोटंसं जे पडदड झालेलं, आज आपण त्या ठिकाणी बघतो एक शानदार वास्तू, तब्बल 70 लाख रुपये खर्च करून 50 वर्षामध्ये पहिल्यांदा त्या स्टँडचं नूतनीकरण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून झालं. आपण सगळ्यांनीच एकमेकाच्या हातात हात घालून या नंतरच्या काळात गावचा विकास करायचा आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जे काय बोलायचं ते आपण पुन्हा बोलणारच आहे, मात्र कामाच्या वेळेला कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सगळ्यात लोकांनी विधायक कामाला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. आणि तुम्ही सर्वांनी न घाबरता खंबीरपणानं आजपर्यंत जशी माझी पाठराखण केली आहे दोस्तांनो, तशीच या नंतरच्या काळात सुद्धा आपली एकमेकाच्या हातातले हात घालून जी काय काम करायची पद्धत आहे ती न करता जर आपण काम करायचं ठरलं तर निश्चितच दत्त महाराजांच्या आशीर्वादानं या नंतरच्या काळात शिरोळ हे ऐतिहासिक गाव नव्हे तर काम करणारं गाव म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ओळख होईल एवढ्याच्या निमित्तानं सांगतो. आमदार उल्हासदादा पटेल यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या फंडातून गेले अनेक वर्ष दुर्लक्षित असलेला समाज, ज्या समाजाकडे आत्तापर्यंत कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही, पण असा वंचित असणारा समाजाला आपल्या जवळ घेऊन त्यांची जी मुख्य मागणं बऱ्याच वर्षापासून होती की आपली स्वतंत्र समाजाची स्मशानभूमी असावी, आणि ती आज आमदार उल्हासदादांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष साकार होत आहे, त्याबद्दल पूर्वी समाजाच्या वतीनं आमदार उल्हासदादांचं प्रथमतः आभार मानतो. आणि शिरोळमध्ये आज जवळजवळपर्यंत 2-3 कोटी रुपयाची विकास कामाचं शुभारंभ सकाळपासून होत आहे, आणि नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला सर्व समाजातील सर्व थरातील लोकांनी सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल परत एकदा पूर्वी समाजाचं पण आणि आमदार उल्हासदादांचा आभार मानतो. पावन झाला आपला शिरोळ तालुका, छत्रपती तारानेचं तख्त असलेलं आपलं शिरोळ नगरी, आणि बुवापन महाराजांच्या वरद असताना संपन्न अशी हे शिरोळ गाव. आज कुर्वी समाज, माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरीचे नेते अमरसिंह पाटील भैयांनी सांगितलं, एक वंचित समाज, प्रामाणिक कष्ट करायचं, कोणाच्या वाळल्या पाल्यावर पाय द्यायचं नाही, आपलं जीवन जगत असताना दुसऱ्याला त्रास देणार नाही अशा प्रकारची दक्षता घेणारा समाज. अनेक ठिकाणी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून फिरत असताना मी बघतोय की मागितल्याशिवाय काय मिळत नाही, पण तुम्ही सर्व उपेक्षित मंडळींनी, सर्व नागरिकांनी गेली विधानसभा इलेक्शन अतिशय सुंदर प्रकारे हाताळली. ज्या माणसानं 22 वर्ष संघर्ष केला या शिरोळ तालुक्यामध्ये अन्यायांचा अन्याय नाहीसा होण्यासाठी, निराधारांचा आधार होण्यासाठी, वृद्धांच्या हातातील लाठी होण्यासाठी, मुलांना शाळेतील मुलांना शिक्षणाच्या सुविधा होण्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला. जो मनुष्य तुमच्यासाठी धडपडत होता, रात्रीचा दिवस आणि दिवसाला दिवस ठेवून 22 वर्ष राबत होता, त्या माणसाला बळ देण्याचं तुम्ही काम केलं, त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणा किंवा खारीचा वाटा म्हणा या कुर्वी समाज बांधवांचा आहे.
कुरीवडर समाज एक उपेक्षित समाज, ज्या समाजाला भैया हाताशी घेतल्याशिवाय घराची इमारतच पूर्ण होऊ शकत नाही. जन्म आणि मृत्यू माणसाची दोन नाणे आहेत, नाण्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, जन्म आणि मृत्यू. जन्म आला कॉम्बिनेशन मध्ये मृत्यू आलाच, मृत्यू अटळ आहे, पण मृत्यूनंतर आपल्या देहाची विटंबना होणे ही दक्षता आमदार साहेबांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये घेतली. तुमच्या सर्वांचा एक बिकट प्रश्न होता की एक चांगली अशी स्मशानभूमी असावी, आपल्या मृत शरीराची मृत देहांची हेळसांड होणे ही अतिशय सुंदर प्रकारे दक्षता आमदार साहेबांनी घेतली. त्यांना बळ देण्याचं काम या नगरीचे नेते भैया करत आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून आपल्याला हा विकासाचा गाडा अतिशय सुंदर प्रकारे हाताळायचा आहे. शिरोळ नगरीमध्ये अतिशय सुंदर काम केलं, अनेक मंदिरांचा कायापलट करणं, शिवाजी चौकासारखं एक ऐतिहासिक ठिकाण, त्या ठिकाणच्या अनेक सभा इतिहास साक्षीदार आहे. त्या सभा चांगल्या व्हाव्यात, लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम बघता यावा यासाठी शिवाजी चौक सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी सुशोभित केला. अनेक मंदिरांना उदार हस्ते मदत केली, अनेक ठिकाणचे रस्ते झाले. पानंद रस्ता मगाशी अमरसिंह जगदाळे सरकारने सांगितलं की गुडगाव उडगाव चिखलामध्ये या रस्त्याने यावं लागायचं, जो पानंद रस्ता होता. भैयांच्या अतिशय परिश्रमातून तो रस्ता पूर्ण झाला. भैया त्या भागातील नागरिकांचे एक तुम्हाला चांदीची बैलगाडी देण्याचा उद्देश होता, पण काहीतरी माध्यमातून ते मागं राहिला विषय. तर या माध्यमातून दोन पाटील एकत्र आले लक्षात घ्या, आणि दरगुदादांचा आपल्याला सहकार्य आहे, ते बऱ्याच ठिकाणी आपल्या ठिकाणी होते. तर बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत, हा विषय राजकीय विषय नव्हा तर सामाजिक कार्याचा विषय आहे. ही गंगा विकासाची आहे, या विकासाच्या गंगामध्ये आमदार एक माध्यम आहे, तुम्ही सर्वांनी तयार केलेला एक प्रतिनिधी आहे. पण आज तालुक्यातील प्रत्येक माणसाला वाटते मी उल्हास पाटील आहे, मी आमदार आहे. हे कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याची पोच पावते आणि ठिकाण त्यांच्याबरोबर आम्ही फिरतोय. कधी मोठापणा नाही, कधी बडीजावी नाही, कुठल्या प्रकारचा मनामध्ये संकोच न बाळगता अनेकांच्या दुःखामध्ये सामील होणारा आमदार. ज्यावेळेला आमदारकीची चार वर्षे कारकीर्द पूर्ण झाली, महान कार्यासारख्या पेपरला एक सुंदर असा लेख आला आमदारांची चार वर्षे कारकीर्द. महान कार्यानं च कौतुकाला जोड थोडा आहे. आमदारांची शिवाजी चौकामध्ये जी ऐतिहासिक सभा झाली त्या सभेचा अतिशय सुंदर वृत्तांत दिला, आणि एक सर्वसामान्य माणसाला आमदार करण्यासाठी अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य महानकार्याने केलं. त्या महानकार्याच्या सर्व टीमला पवार साहेबांना मी शुभेच्छा देतो या निमित्तानं. या ठिकाणी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. संदीप इंगळे या ठिकाणी पत्रकार मित्र अनेक उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकार मित्र सर्वांचे मी या निमित्तानं आभार मानतोय, सर्वांचं स्वागत करतो. अशा प्रकारचं बळ एक सर्वसामान्य घराण्यातल्या पोरग्याला तुम्ही द्या. मुलाचं पाय पाळण्यात दिसायला लागल्यात, आता भविष्यात भैयांच्याकडे अनेकांच्या नजर लागल्यात लक्षात घ्या. ज्या माणसाला बळ द्यायचं, शिरोळ गाव एक इतिहासाचं गाव आहे, या गावची माती कसदार आहे, डौलदार आहे, अनेक प्रकारचे इतिहास त्या तालुक्याने पाहिलेले आहेत. भैयांचं कार्य चांगलं आहे, कार्य करणाऱ्या माणसाला भविष्य सुद्धा सहकार्य करत असतंय. ते सहकार्य आपण सर्वांची अपेक्षा करूया, दोघांनाही या ठिकाणी शुभेच्छा देऊया. आपण सर्व उपस्थित राहतो, तुमच्या सर्वांचे मी प्रत्येक आभार मानतोय.